पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवं कोवळं गवत उगवायला सुरुवात होते. कोवळं हिरवं गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यानं जनावरांना पोटफुगीचा त्रास सुरू होतो. जनावरांचं डाव्या बाजूचं पोट फुगतं. पोटातल्या वायूचं प्रमाण वाढल्यानं पोटाची डावी बाजू वर येते. जनावरांमधल्या पोटफुगीचं प्रामुख्याने दोन प्रकार असतात. शरीरात जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या वायूमुळे आणि तयार होणारी वायू आवश्यक प्रमाणात शरीराबाहेर टाकला न गेल्यामुळे. प्राथमिक अवस्थेतले पोटफुगी आहारातल्या बदलामुळे होत असते. आहारात सुक्या चाऱ्याचं कमी प्रमाण, आहारातला अचानक बदल यांचा समावेश होत असतो. द्वितीय अवस्थेतले पोटफुगी वायू बाहेर न टाकल्यामुळे होत असतो. अन्ननलिकेतल्या काही अन्नघटक फसून राहिल्यानं खाद्याचं कमी प्रमाणात सेवन केल्यानं देखील हे दिसून येतं. पोटात तयार झालेला वायू बाहेर न पडल्यास तो पोटातच जास्त काळ साचून राहिल्यानं जनावरांचं डावीकडचं पोट फुगलेलं दिसून येतं. त्या ठिकाणी हात मारल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज घुमतो. पोटदुखी होते. जनावर वारंवार लघवी आणि शेण टाकतं. श्वास घेण्यासाठी त्रास होतो. त्यामुळे जनावर तोंड उघडून मान वर करून श्वास घेण्यास सुरुवात करतात. कोटीपोटाची हालचाल कमी होते. जनावर बेचैन होतं. चारा खाणं, पाणी पिणं बंद होतं. पोटफुगीवर उपाय म्हणून आहारात जास्त प्रथिन असलेल्या चाऱ्याचा समावेश टाळावा. भरडलेल्या धान्याचा आहारातला समावेश कमी करावा. आहारात तंतुमय पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. असं केल्यानं जनावरांना चयापचय क्रियेत मदत होते. पोटफुगीमध्ये प्राथमिक उपचार म्हणून पोटाच्या डाव्या बाजूला मसाज करावा. जनावरांच्या आहारात बदल करताना तो टप्प्याटप्प्यानं करावा. पोटफुगी झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर जनावरांना उंच भागावर उभं करावं. तोंडाकडचा भाग वरच्या दिशेनं ठेवावा. यामुळे वायू बाहेर पडण्यास मदत होईल. जनावरांच्या तोंडात लाकडी काठी बांधल्यास लाळ स्रवून पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटफुगीची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्यकाकडून तात्काळ उपचार करून घ्यावेत.